आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हाताला साथ द्या, हात विश्वासघात करणार नाही. मतदानादिवशी फक्त हातासमोरील बटणावर बोट. येत्या 12 मे रोजी होणाऱ्या मतदानादिवशी सर्वांनी फक्त हातासमोरील बटणावर बोट ठेवून हाताला साथ द्या. हात कधी विश्वासघात करणार नाही, असे प्रतिपादन खासदार आणि काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. निपाणी येथील नेहरू चौकात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री व आमदार सतेज पाटील, वीरकुमार पाटील, उमेदवार काकासाहेब पाटील, प्राध्यापक सुभाष जोशी, लक्ष्मणराव चिंगळे, मोहन बुडके, नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना सिंधिया यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर आजच्या दिनाच्या घोषणा, सरकारमध्येच बलात्कारी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, जाती अत्याचार, पेट्रोल डिझेलच्या किमती अशा अनेक विषयांवर टीकेची झोड उठवली. सिंधिया म्हणाले, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलताना ना खाऊंगा ना खाणे दुंगा, परंतु कर्नाटकात मात्र एका भ्रष्टाचारी व तुरुंगात गेलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत उतरवले आहे. यावरून मोदींचा खरा चेहरा समोर आला असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. तर केंद्र सरकारच्या योजनेमुळे शेतकरी आत्महत्या करत असताना कर्नाटकात कर्जमाफी देऊन सिद्धरामय्या यांनी शब्द पाळला आहे, त्यामुळे आपण सर्वांनी काँग्रेसच्या पाठीशी राहावे असे आवाहन त्यांनी केले. महानकर न्यूज साठी निपाणीहून अनिल नवाळे.